सिटी चॅनल बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. शिरपूर तालुक्यातील उमरदा गावाच्या शिवारातील एका शेतातून सुमारे 3.25 लाख रुपये किमतीच्या गांजाची झाडे जप्त केली. ही कारवाई शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने केली. या प्रकरणी संभाऱ्या पावरा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर तालुक्यातील उमरदा गावाच्या शिवारात खाऱ्या दोनवाडा येथील संभाऱ्या वस्त्रा पावरा याने शेतात गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली. यावेळी कपाशीच्या पिकांमध्ये मध्यभागी गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. सुमारे 3,23,000 रुपये किमतीची 323 किलो वजनाची गांजा सदृश्य अंमली पदार्थाची झाडे जप्त करण्यात आली. या प्रकरणी पावरा विरुद्ध शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैनार, दीपक वारे, असिस्टंट सब इन्स्पेक्टर वाविस्कर यांच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक खैनार करीत आहेत. दिनांक 4 नोव्हेंबर 2019 रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती प्राप्त झाली होती की शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील खाऱ्या दोनवाडा अर्थात उमरदा गावाच्या शिवारामध्ये एक शेतकरी नावे सांभाऱ्या व्यस्ता पावरा हा गांजाची शेती करून सदरची झाडं ही विक्रीच्या उद्देशाने वाढवतो आहे असं आम्हाला माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही पोलीस ठाण्याचे PSI वारे, PSI खैरनार, तसंच हेड कॉन्स्टेबल गवळी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, पोलीस नाईक संजय जाधव, तसंच ASI बाविस्कर मांडगे यांच्यासोबत एक विशेष पथक तयार केलं होतं. त्या पथकामध्ये आम्ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल माने सर, तसंच नायब तहसीलदार श्री गणेश आधारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला होता आणि त्या छापा टाकल्यादरम्यान संबंधित शेतामध्ये आम्हाला गांजाची 500 पेक्षा जास्त मोठी वाढलेली रोपे साधारणतः 5 ते 7 फुटाची अशी मिळून आली होती. सर्व रोपे आम्ही हस्तगत केलेली आहेत आणि सुमारे 325 किलो गांजा हा आम्ही हस्तगत केलेला आहे. या प्रकरणी NDPS कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे संबंधितावर आणि सदर प्रकरणाचा तपास PSI खैरनार हे सध्या करीत आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन तात्काळ मदत देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी देण्यात आले. महाराष्ट्र राज्यात 358 पैकी 325 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या आसमानी संकटातून सावरण्यासाठी शासनाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, तसेच शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी देण्यात आले. या निवेदनातून धुळे जिल्ह्यात आपत्ती निवारण व्यवस्था काय केली, नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत शासनाने कोणत्या लेखी सूचना दिल्या आहेत, तसेच पंचनामे करण्यासाठी कोणते अधिकारी कोणत्या गावात केव्हा जाणार आहेत याची माहिती देण्यात यावी असे म्हटले आहे. यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष दुष्यंत राजे देशमुख, संदीप जडे, अजित राजपूत, हर्षल परदेशी, प्रसाद देशमुख, असलम खाटीक, अमृत पाटील, बबन भामरे, प्रशांत पाटील, राकेश चौधरी, राकेश पाटील आदी उपस्थित होते. मनसे जिल्हाध्यक्ष धुळे, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माननीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी साहेब यांना ओल्या दुष्काळासंदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे. जवळपास महाराष्ट्रातील 358 तालुक्यांपैकी 325 तालुक्यांमध्ये ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे. बऱ्याचशा तालुक्यांमध्ये गावांमध्ये पुराचं पाणी आतमध्ये शिरत आहे, त्यामुळे पण घरादारांचेसुद्धा नुकसान होत आहे शेतीसोबत. या संदर्भात प्रत्येक जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचं काय नियोजन आहे, कारण केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी एक वेगळं युनिट असतं, त्या संदर्भात काय उपाययोजना चाललेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 325 तालुक्यांमध्ये जो ओला दुष्काळ आहे त्या संदर्भात शासन स्तरावर काय लेखी आदेश जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेले आहेत. प्रत्येक तालुक्यात गावनिहाय जे काही शेतीचे पंचनामे करायचे ओल्या दुष्काळासंदर्भात त्या संदर्भात काय यंत्रणा राबवली जाते, कितपत राबवली जाते, हे काम युद्ध पातळीवर व्हायला पाहिजे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गावोगावी आपले पदाधिकारी कार्यकर्ते हे शासनासोबत मदत करण्यास तयार आहेत. जर तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात जर उत्तर देत असाल की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जे जे अधिकारी जाऊन पंचनामे करणार आहात तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुद्धा पंचनामे करताना गावामध्ये मदत केली जाईल, या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांना नुकतेच देण्यात आलेले आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर.
वाढती महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले धरणे आंदोलन। पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांसह साक्री तालुक्यातील पीक नुकसानीची केली पाहणी। गल्लीतील भांड्यांच्या दुकानात झाली चोरी, चोरटा सीसीटीव्ही झाला कैद। उमरदा गावच्या शिवारातील शेतातून लाखो रुपये किमतीची गांजाची झाडे करण्यात आली जप्त। जिल्ह्यातील दुष्काळाच्या संदर्भात मनसेतर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले निवेदन। याबरोबरच सिटी चॅनल बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसंगात। तोपर्यंत नमस्कार।